श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, प्रभु रामचंद्राय नमः। पतंगाधिपाते जडपीती, जळोनी स्नेही बुडती, तरी मागील जडपते ती मरणोन्मती उन्मत्त। ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत, पतंग दिव्यावरती झेप घेतो पण दिवा विजत नसतो, त्या पतंगाच पतंग जळून जात, तशा पद्धतीची अवस्था आहे। आतिकायानं सांगितलं स्वधर्म काय, तुमच्याकडून घडलंय काय, तुम्ही करायलेत काय आणि करायला काय पाहिजे, अशा पद्धतीने आतिकायानं सांगितलं, सुंदर सांगितलं संजय महाराजांनी। आता काय होतं ऐका। अभिलाषिता सीता सती, विरोधिता श्री रघुपती, रावण महर्षी गर्वणमती, सैन्य संपत्ती समवेत। आणि त्यावेळेस आती काय सांगू लागलाय रावणाला, हे बघा म्हणते, सीतेचा अभिलाष जर तुम्ही केला तर रामचंद्राला विरोध करू नका, कारण रामाला विरोध करून कुणीच जगू शकत नाही। भगवंताची या बळापुढे दैत्य काय असे बापुढे, देवाच्या पुढे राक्षसांची काय ताकद आहे। त्याच्यामुळं सीतेचा अभिलाष केला आणि श्रीरामचंद्राला जर विरोध केला तर तुम्ही कुणीच जगणार नाहीये असं सांगू लागला। रावणा देखता लंके आत, कपिने केला ते अकांत, तेही न माना तुम्ही समजत गरुड मत मरणार्थी। अरे बाबा, प्रत्यक्ष घडलंय आणि प्रत्यक्षाला प्रमाणाची गरज नाही, प्रत्यक्ष घडलंय ना, काय घडलंय हो, कपिने केला अति आकांत, हनुमंतानं किती आकांत केलाय, रावणाच्या समोर केलाय, माग पुढे केलाय का, रावणाच्या पुढे केलेला आहे। त्याच्यामुळे जे घडलंय ते तुमच्या समोर आहे, डोळ्याच्या देखत झालेलं आहे आणि ही जी घडलंय ती सत्य माना म्हणून, आणि तुम्ही ते मानत नाहीये कारण गर्वाच्या मुळ तुम्हाला ते मान्य नाहीये। ती काय सांगू लागला, भीड सांडोनी बोली लोकटीन, या लागी माझे लोटांगण, क्षमा करावी संपूर्ण बाळ भाषण हे माझे। आधी कायाने सांगितलं, अगोदरच सांगितलं होत त्यानं, विभीषणाची जशी अवस्था झाली तशी माझी होऊ नये, कारण विभीषणाला जसं तुम्ही हाकलून दिलं तस मलाही हाकलून दे चाल असं मी बोललो होतो, पण जाऊ द्या, माझं जी काय व्हायचंय ती होऊ द्या म्हणले, आता असू द्या। भीड धरून बोललो होतो आणि माझं बाळ भाषण आहे, मी लिखरू समजून क्षमा करा। अति काय बोलू लागला, सोहित नायके दशनन, अति काय सी आले रुदन, आश्रू पूर्ण झाले नयन, धरुणी मौन राहिला। आणि मग अति कायाच्या लक्षामध्ये आलं, महाराज हे ऐकतच नाहीये, रावण ऐकत नाहीये, स्वतःच हित सांगितलं होतं मी तरी सुद्धा त्यानं ते ऐकलं नाहीये। अति काय रडू लागला, डोळ्यामधून पाणी वाहू लागलं, मौन धरला, शांत बसला, काय करतो ऐका। दुःख पावेल निज माता, ऐशिया बोलाची कथा, ये ओने दिस वाक बनता, ते मौनता राहिला। अतिकायानं बोलत असताना मर्यादा पाळली महाराज, दुःख पावेल निज माता, आपल्या आईला आपल्या बोलण्यानं त्रास होईल याची दक्षता अतिकायानं घेतली। राक्षसाला सुद्धा कळतं महाराज की आपल्या बोलण्यानं आईला दुःख झालं नाही पाहिजे, याची दक्षता घेतली होती हे लक्षामध्ये घेऊन अतिकायानं बोलला, सभेमध्ये भर सभेमध्ये बोलला आणि बोलून झाल्यानंतर ना मौन धरून शांत बसला। ऐकोणी अति कायाचे वचन, जीवी खोचला दशानन, इंद्र जिताने खोचले प्रधान, प्रतिवचन न देती। अति कायाच बोलणं ऐकलं, राजा रावण खोचला कारण पोरगा होता, तिथं जर दुसरं कोणी असत तर राजा रावणानं मारला असत, पण पोरगा असल्यामुळं रावण घाबरला, दचकला, पोराला कसं मारायचं, आता हाताखाली आलेलं पोरग कसं मारावं, त्याच्यावरती हात उचलावं चांगलं वाटत नाही, त्याच्यामुळं राजा रावण शांत बसला,
इंद्रजित सुद्धा खाली मान घातली गप्प बसला, कोणीच प्रतिउत्तर दिलं नाही. एका जनार्दना शरण श्रोत्या वक्त्या पडले मौन, सुंदर कांड झाले संपूर्ण श्री जनार्दन निज कृपा. ग्रंथकर्ते सांगतायत महाराज, सुंदर कांड झाले संपूर्ण. भाग्य लागत महाराज, आस्था भावार्थ रामायण चालू झूम मीटिंग लाईव्ह आणि त्यांची सुंदर कांडाची सांगता आमच्याकडे आली. आम्ही तर कधीच मीटिंगला नसतोय. योगा योग आहे. आज योग असल्यामुळं किंवा अचानक सेवा आली, त्याच्यामध्ये सुंदर कांडाची सांगत आहे. काय झालंय सुंदर कांडामध्ये आता रिपीट सांगतो ऐका. छे दोन्ही वाळीचे बळबंड, सुग्रीवाराचे दिले प्रचंड, कपी सैन्य आणून उदंड, सुंदरकांड संपविले. सुंदरकांड संपवलं, पण सुंदरकांड संपवत असताना ह्या सुंदरकांडामध्ये झालं काय? काय कथा झाली सुंदरकांडामध्ये? माहिती पाहिजे महाराज. जे कधीच येत नाही, जे आज आलेले ते आजच्या लोकांना माहिती पाहिजे. उद्या काय झालंय किंवा पाठीमागं काय झालंय? छे दोन्ही वालीचे बलबंड, सहाव्या अध्यायातली कथा आहे. आणि त्याच्यामध्ये किष्किंधा कांडात सहाव्या अध्यायामध्ये कथा येते. वालीला मारलं भगवंतानी, सुग्रीवाला राज्य दिलं आणि वानर सैन्य लंकेला आणला, आणि त्यावेळेस सुंदरकांड संपवलं. सीता शुद्धीची चाडा, वनो पवनी देता झाडा, हेम विवरी घेऊनी झाडा, सुंदरकांड संपविले. पुन्हा सुंदरकांडामध्ये पुढे कथा निघाली. सीता शुद्धी घेण्यासाठी वानर सेने वन उपवनामध्ये फिरले महाराज. कुठं कुठं फिरले? पृथ्वी संपूर्ण ब्रह्मांडामध्ये वानर गेली. इथं पंढरपूरला सुद्धा वानर आली होती. आहोबळ मोहोबळ धृत शंकरी, पांडुरंग महाक्षेत्री, वेणुनाद भीमातेरी, सीता सुंदरी शोधावे. 11 वाद्य सांगितलं होतं सुग्रीवानं, जावा मुल्ले पंढरपूरला, तिथं असला तर बघा मुल्ले. तशा पद्धतीने सीता शुद्धीचा शोध घेत असताना वन उपवनामध्ये वानरांनी झगडा दिला. हेमविवर पुढे लागलं. ब्रह्मदेवानं ते हेमा नावाची अप्सरा त्या विवरामध्ये संरक्षण ठेवली होती. तिथं आले, सुंदरकांड संपवला. देवणी समुद्री गडाडा, वानरी प्राण देता पुढा, संपाती भेटून रोकडा, सुंदरकांड संपविले. पुन्हा समुद्राच्या किनाऱ्याला आले. सुंदरकांडामध्ये काय कथा निघाल्या? एका संक्षिप्त रूपानं किंवा थोडक्यात म्हणून काय काय झालं. व समुद्राच्या किनाऱ्यावरती आले, वानर प्राण द्यायला तयार झाले होते. तेवढ्या वेळामध्ये जटायूचे थोरले बंधुराज संपाती भेटला, आणि ते संपातीची भेट घेतली. सुंदरकांड संपवलं. सीता शोधनी दुडकुडा, समुद्र उलंघोनी हनुमान गाडा, करुणी अशोकवनाचा उपाडा, सुंदरकांड संपविले. आणि पुढं त्या ठिकाणी निघाले. सीता शोधली, सीतेने संपातीने सांगितलं सीता लंकेमध्ये आहे. मग असा शोध लागल्या बरोबर लगेच समुद्र उल्लंघोनी हनुमान गाळा. हनुमान बलवा नाही मारत, समुद्राचं उल्लंघन केलं, अशोकवनाचा उपाडा केला. अहो नो एंट्री मध्ये एंट्री केली होती हनुमंतानं. अशोकवनामध्ये जाण्याचं लायसन होतं का हनुमंताकडे? किंवा रामानं सांगितलं होतं का विध्वंस करा म्हणून? ते कायद्यामध्ये नव्हतं म्हणून केलं. ती त्या ठिकाणी लंकेमध्ये गेले, वनाचा उपाडा केला, इंद्रजिताला त्रास दिला, सुंदरकांड संपवला. मिष करुणी वन उपाडा, वनी राक्षस करुणी रगडा, इंद्रजित गांजो निगाडा, सुंदरकांड संपविले. काय काय केलं? व मिष केलं. मिष म्हणजे निमित्त, निमित्त लागतं महाराज. अहो कोणतंही कारण असू द्या, फक्त कार्य भगवंताचंच साधायचं. आणि वन उपाडाचं निमित्त हनुमंतांनी केलं. राक्षसाचे जेवढे काही वन होते ते वन सगळं उपटलं. इंद्रजिताला त्रास दिला आणि सुंदरकांड संपवला. किंकर बनकरांचा नितोडा, खया उपटोनिया दुर्गा पुढा,
लंका जळोनी बड बडा सुंदर कांडा संपविले. आणि वनकर किंकरांना त्रास दिला. वनकर किंकरांना त्रास दिल्यानंतर अशोक वनाचा उत्पाडा केला आणि मग रावणानं हनुमंताच्या शिपटीला अग्नी लावला आणि त्याच अग्नीनं रावणाची लंका भडभडा जाळली. महाराज का जाळली हो? रावणाची लंका जाळण्याचं काही कारण आहे, कारण भजनच करीत नव्हते रामाचं, कारण अग्नीनं सांगितलेलं आहे पांडव प्रताप मध्ये वी येते मग अशीच टाकली ग्रुपवर. काही हो भाई भाई, मग अशीच मी एक ओवी टाकली होती पांडव प्रतापामधली, बघा ग्रुप वरती आहे. श्रीराम भक्तासी विघ्न मी न करी गेली या प्राण, प्रल्हाद म्या रक्षिला पूर्ण, लंका धरणी हनुमंत, जेन करीती श्रीराम स्मरण, जेन ऐकती हरी कीर्तन, नाचरती स्वधर्माचारण, जाळीन सदने तयांची अग्नी. म्हणताय ही विषय पांडव प्रतापामधला आहे, नेमकं कुठलंय मला माहित नाही, पण मला वही सापडली म्हणून मी ग्रुप वरती पाठवली. आणि त्याच अग्नीनं लंका जाळली आणि सुंदरकांड संपवलं. शोधे सांगून रामा पुढा, सिंधू पासून आणून रोकडा, झाडून समुद्राचा पादाडा, सुंदरकांड संपविले. आणि लगेच शुद्धी आणली श्रीरामचंद्राच्या पुढं वानरांनी शुद्धी सीतेची आणली आणि लगेचच सेतुबंधाच्या समुद्राच्या किनाऱ्यावरती भगवान श्रीरामचंद्राला आणलं. समुद्राचं गर्वहरण त्याचा जो काही पद होता, अहंकार होता, तो झाडला आणि दगडानं समुद्रावरती पूल बांधला. सुंदरकांड संपवला. दस योजने रुंद एवढा, शत योजने सेतुगाडा, राम आणून लंका पुढा, सुंदरकांड संपविले. दश योजन रुंद आणि शंभर योजन एवढा त्या ठिकाणी सेतू बंध वानरांनी केला आणि केल्यामुळं त्या ठिकाणी राम लंकेपुढे आणले. ही बघा महाराज, भगवान श्रीरामचंद्राचं चरित्र आहे. भगवंतानी सेतू बांधला, त्रिकाल बाधित सत्य आहे आणि आज लोक त्याचे पुरावे मागत आहेत. रामानं सेतू बांधला असेल का पुरावे? अहो, भगवंतानं सेतू बांधलेल्याचे पुरावे मागायले. अरे तू जिवंत आहे हाच पुरावा आहे, माणूस जिवंत आहे हाच पुरावा आहे भगवंत असल्याची. जेवी आत्मा हृदय आत, आसोनी न देखती समस्त, तेवी भगवंत जगा आत, आती गुप्त राहिला. आत्म्याला कुणी बघितलं का हो महाराज? जसा आत्मा शरीरामध्ये राहतो गुप्त, तसा भगवंत जगामध्ये आहे. भगवंत असलेल्याची पुरावे मागू नका. तुम्ही जिवंत आहे हाच पुरावा आहे देव असलेला. माझ्या चिरदही भगवंत. आणि असा असणारा श्रीराम समुद्रावरती दगडाचा पूल बांधला, सेतू बंधन केला, शंभर योजन सेतू बांधला, रामचंद्र लंकेच्या पुढे आणले, सुंदरकांड संपवला. संपवणे सुंदरकांडा, पुढे युद्ध कांडाचा झगडा, श्रीराम करील राक्षस रगडा, प्रताप पवाडा उदारा. ग्रंथकर्ते सांगतायत संपवणे सुंदरकांडा, सुंदरकांड संपवलं, पुढे युद्ध कांडाचा झगडा. आता घरात घुसणार आहेत वानर सैन्य, घरात घुसून मारणार आहेत. आजपर्यंत सगळे प्रयत्न केले महाराज रावणाला त्या ठिकाणी, अधर्म केला की आणि राम मग अशिवा येऊन गेले ना. श्रीराम कसं आहे, धर्माची मूर्ती आहे. श्रीराम धर्मात्मा अतिशुद्धू, तुझा न करिता अपराधू, तू धर्ममूर्ती आहे आणि तू अधर्म केलाय, त्याची पत्नी चोरली आहे, त्याच्यामुळे आता युद्ध कांडाचा झगडा आहे. श्रीराम करील राक्षस रगडा, आता इथून पुढे प्रत्येक घरामध्ये आकांत आहे. अशा पद्धतीने सुंदरकांड संपवलं. पुढे युद्ध कांड निरूपणा, अवतारा गोड रामायण, एका जनार्दन शरण, झाले संपूर्ण सुंदरकांड. अहो सुंदरकांड संपलं, पुढे युद्ध कांड निरूपणा. आता युद्ध कांडाचं निरूपण आहे आणि अवधारा गोड रामायण, अत्यंत गोड रामायण आहे महाराज, खूप गोड आहे. गोड आहे गोड रामकथा,
अत्यंत सुंदर आणि गोड असणार श्री रामचंद्राचं रामायण आहे. किती गोड आहे? खूप गोड आहे. अत्यंत महादेवाला सुद्धा आवडणार ते रामायण आहे. आणि अशा असणार रामायणाची कथा, युद्धकांडाची कथा पुढे ऐका. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे सुंदरकांडे रावण जन संवादे रावण प्रवास श्री राम लंकागमन नाम सिद्धी चत्वारी संतिम अध्याय गोडा पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम प्रभु राम चंद्र भगवान की जय.